मान्सून धमाका ऑफर 27 वर्षांची अखंड परंपरा असलेले सरगम क्लॉथ सेंटर भिलवडी आता आपल्यासाठी घेऊन आले आहे मान्सून सेल धमाका। प्रत्येक खरेदीवर 50% डिस्काउंट। फॅन्सी चुडीदार, टॉप लेगिन्स, कुर्ती, साड्या, फॅन्सी ड्रेस मटेरियल, फ्रॉक, घागरा, टी शर्ट, कॉटन पॅन्टी, शर्ट, जीन्स पॅन्ट, कॉटन पॅन्ट इत्यादी। रोज नवीन कपड्यांवर 50% डिस्काउंट। लग्न बस्त्याची खास सोय। मानपानाच्या व शुभ प्रसंगासाठी आहेरी साड्या होलसेल दरात। जिव्हाळ्याने यावं, विश्वासानं घ्यावं सरगम क्लॉथ सेंटर। बाहेरील गल्ली भिलवडी, तालुका पलूस। संपर्क 94-23-27-11-29 व 97-30-68-22-96। नमस्कार, मी नूतन। आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्वाची बातमी विस्ताराने। पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाट परिसरात आज दिवसभरात पावसाचा जोर ओसरला आहे, तर दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीला पूर आला आहे। आमनापुरात दिवसभरात पाणी पातळीत सुमारे 2.5 फुटांची वाढ झाली आहे। अंकलखोप, बुरली, आमनापूर, धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे। भिलुड येथे पाणी पातळीत वाढ होऊन 26.9 फुटापर्यंत पोहोचली आहे। आमनापूर येथील स्मशानभूमी मंगळवारी सकाळपासून पाण्याखाली आहे, तर नागटाणे बंधारा सकाळी पाण्याखाली गेल्यानंतर प्रशासनाकडून वाहतूक बंद करण्यात आली आहे। नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत। दिवसभरात कोयना धरण पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर राहिला आहे। धरणातील पाणी साठा 80.45 TMC म्हणजे 76.44% पोहोचला आहे, तर धरणात पाण्याची आवक 60.117 क्युसेक्स आहे, तर विसर्ग पूर्णपणे बंद आहे। दिवसभरात कोयना धरण पानलोट क्षेत्रातील पाऊस याप्रमाणे: कोयना नगर 53 मिलीमीटर, नवजा 26 मिलीमीटर आणि महाबळेश्वर 77 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे, तर अलमट्टी धरणाचा पाणी साठा 115.546 TMC वर पोहोचला आहे। अलमट्टी धरणात 1,02,186 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून धरणातून 1,75,000 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।